ठाण्यातल्या एका गणेश भक्तानं आपल्या घरात हजारो गणेश मूर्तींचं संकलन केलं आहे। दिलीप वैती यांचं घर हे विविध आकारांच्या आणि मुद्रेतल्या गणेश मूर्तींनी बाप्पामय बनलं आहे। ठाण्यात राहणारे आणि व्यवसायाने कलाकार असलेले दिलीप वैती यांनी जे जे कला महाविद्यालयातून कमर्शियल आर्ट्सचं शिक्षण घेतलं असून पूर्ण वेळ कलाक्षेत्राशी निगडित व्यवसायात ते आहेत। विद्यार्थी दशेत स्वखर्चातून त्यांनी शिळेची गणेश मूर्ती आणली, पुढे जाऊन त्यांचा हा छंद झाला। 20 ग्रॅम वजनाच्या मूर्तीपासून ते 300 किलो पर्यंत आणि 1/2 इंचापासून ते 4 फुटी गणेश मूर्तीचा संग्रह त्यांनी त्यांच्या घरातच केला आहे। यासाठी त्यांनी घराच्या पहिल्या मजल्यावरच्या 2 खोल्यांमध्ये हा संग्रह ठेवण्याची व्यवस्था केली आहे। इथल्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेत कृषी गणेशा ते विश्वविनायकाच्या हजारोंच्या वर मूर्ती त्यांच्या घरात आहेत। यात लक्ष वेधून घेणारी स्त्रीरूपी गणेश मूर्ती मनमोहक रूपात आहे। याशिवाय माती, शाडू, लाकूड, सोने, चांदी, पंचधातू, तांबे, पितळ, शंख शिंपले, नारळाची करवंटी, फायबर, मार्बल, मशरूम, दगड, काच अशा विविध प्रकारातील आगळ्या वेगळ्या गणेश मूर्ती दिलीप वैती यांच्या घरात पाहायला मिळतात। गणपती बाप्पाचं काही जण संग्रह म्हणतात किंवा काही जण कलेक्शन म्हणतात, पण मी मला असं वाटतं का ते बाप्पावरचं प्रेम आहे म्हणून त्याने त्याची एवढी रूपं माझ्या घरामध्ये स्वतःला मांडून घेतलेलं आहे। लहानपणापासून बाप्पामय वातावरणामध्ये वाढल्यामुळे आणि स्वतः एक कलाकार असल्यामुळे बाप्पाच्या रूपाबद्दल नेहमी एक विशिष्ट प्रकारची जिज्ञासा होती आणि तीच जिज्ञासा आज मला या 30 वर्षानंतर तुमच्या समोर आहे। दिलीप वैती यांच्या संग्रहात जपान, इंडोनेशियासह कंबोडिया आणि भारतभरातील मूर्तींचा समावेश आहे। उत्सव आणि श्रद्धा आपल्या छंदातूनही जोपासता येतात हे दिलीप वैती यांचा संग्रह पाहिल्यावर लक्षात येतं। दूरदर्शन बातम्यांसाठी मिलिंद लिमये, ठाणे।